मासिक पाळीची स्वच्छता म्हणजे मेन्स्ट्रुअल हायजीन हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यामधला तिच्या वयाच्या 12व्या वर्षापासून असेल तर 49व्या वर्षापर्यंतचा तिची रजोनिवृत्ती येईपर्यंत खूप महत्त्वाचा भाग आहे की ज्याला आपण मासिक पाळी येणं म्हणतो, जे एका स्त्रीला लाभलेलं वरदान आहे की ज्याच्यामध्ये प्रत्येक महिन्याला स्त्रीला जी पाळी येते त्या पाळीमध्ये पहिले 4 दिवस किंवा काही स्त्रियांना 2 ते 3 दिवसापासून 7 दिवसापर्यंत अंगावरून लाल पदर जातो की ज्याच्यामध्ये गर्भाशयाचं अस्तर हे जुनं अस्तर बाहेर पडून त्या जागी नवीन अस्तर तयार व्हायला सुरुवात होत असते. तर अशा वेळेस स्त्रियांनी मासिक पाळीमध्ये विविध प्रकारच्या पॅड्स वापरले जातात, ज्याला सॅनिटरी पॅड्स म्हटले जातात. बऱ्याचशा वेळेला हे सॅनिटरी पॅड जर व्यवस्थित त्याचा वापर झाला नाही, ते वेळोवेळा जर बदलले नाही, तर स्त्रियांना मासिक पाळीमध्ये जर त्यांनी त्याच्याविषयी जर स्वच्छता पाळली नाही त्या सॅनिटरी पॅड बद्दल, तर विविध प्रकारचे गंभीर आजाराला ती स्त्री बळी पडू शकते. मग त्याच्यामध्ये बुरशीचे इन्फेक्शन किंवा आम्ही ज्याला इंग्लिशमध्ये फंगल इन्फेक्शन्स म्हणतो. बऱ्याचशा वेळेला सॅनिटरी पॅड्स जर व्यवस्थित जर ते बदलले नाही 4 ते 7 तासाला, ते जास्त वेळ एकाच जागी राहिले तर तिथं ओलावा निर्माण होऊन बुरशीचे इन्फेक्शन्स होतात. तसेच तिसरा जो प्रकार आहे की टॅम्पून नावाचा जो मासिक पाळीमध्ये वापरला जाणारा प्रकार आहे, तो जर आपण लवकर जर तो कापसाचा बोळा जर बदलला नाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टॅम्पून म्हणतो, तर त्याच्यामुळे सुद्धा टॉक्सिक शॉक सिंड्रोम नावाचा गंभीर आजार तयार होऊन ज्याच्यामध्ये पूर्ण बॉडीमध्ये सेप्टिक होऊन त्या स्त्रीचा मृत्यू ओढावू शकतो. तसेच सध्याच्या हल्लीच्या या मॉडर्न लाईफमध्ये मेन्स्ट्रुअल कप नावाचा कप उपलब्ध झालाय की जो पाळीच्या वेळेस काही स्त्रिया वापरतात की जो 3 ते 4 वर्ष टिकतो, त्या पण तर जर प्रत्येक 6 तासाला व्यवस्थित धुवून जर तो परत लावला नाही योनी मार्गामध्ये, तर त्यामुळं इन्फेक्शन होऊ शकतं. आणि इन्फेक्शन झालं तर स्त्रियांना भरपूर काही पांढरा पदर जाणे व बाकीचे गंभीर आजार म्हणजे स्त्रियांना गर्भाशयाच्या तोंडाचा कॅन्सर होणे किंवा बऱ्याचशा वेळेला शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होणे, असे विविध प्रकारचे आजार उद्भवू शकतात. तर हे सगळं गोष्टी होण्यासाठी स्त्रियांनी त्यांच्या मासिक पाळीमध्ये स्वतः मेन्स्ट्रुअल हायजीन म्हणजे मासिक पाळीमध्ये काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. मासिक पाळीची स्वच्छता प्रक्रिया याच्यामध्ये आपण सर्वात पहिल्यांदा बघूया की मासिक पाळीच्या स्वच्छतेमध्ये सर्वात महत्वाचं जे सॅनिटरी पॅड वापरलं जातं, तर याच्यासाठी विविध प्रकारच्या साधनं आता आपले उपलब्ध आहेत. त्यात सर्वात पहिल्यांदा येतो सॅनिटरी पॅड. सॅनिटरी पॅड जो आहे हा सॅनिटरी पॅड हा आपण बघतो की या सॅनिटरी पॅडवर पिक्चर पण निघाले आहेत पॅडमॅन नावाचे, की त्याच्यानंतर ह्या सॅनिटरी पॅड वरून त्याचे किती धोकादायक आहेत ते पण आपण बघितले पाहिजेत. पण सॅनिटरी पॅडमध्ये सर्वात प्रथमतः मी तुम्हाला सांगेल की सॅनिटरी पॅड जे आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध असतात विविध कंपन्यांचे, आणि सॅनिटरी पॅड दुसरे जे असतात जे कापडाचे असतात कॉटनचे असतात, जे आता पूर्वीच्या महिला वापरायचे घरगुती आणि त्यालाच धुवायचे आणि दुसऱ्या दिवशी त्याला वाळून नंतर परत दुसरं घेऊन वापरायचे, असे विविध प्रकारचे पॅड्स आहेत. पण जर आपण सॅनिटरी पॅडच्या जर खूप खोलामध्ये गेलं तर आपल्याला असं लक्षात येईल की सॅनिटरी पॅड म्हणजे किती जीव घेणे आहेत. आपण जर बघितलं की सध्या मार्केटमध्ये जे उपलब्ध असलेले सॅनिटरी पॅड आहेत त्याच्यामध्ये 80% प्लास्टिक असतं आणि 10% त्याच्यामध्ये जे काही लाकडाचा लगदा वापरलेला असतो की तो ब्लीच करून वापरलेला असतो, की ज्याच्यामधून क्लोरिनेशन असतो, त्याच्यामधून डायोक्सिन नावाचा खूप घातक पदार्थ बाहेर पडतो की जो स्त्रियांना त्यांच्या स्किनवर म्हणजे त्यांच्या त्वचेवर परिणाम करू शकतो. जेव्हा एखादी स्त्री हे सॅनिटरी पॅड वापरते तर त्या सॅनिटरी पॅड वापरल्यामुळं ते जे काही तो घातक पदार्थ डायोक्सिन आणि त्याच्याशी क्लोरिनेटेड रिलेटेड जेवढे काही केमिकल्स आहेत ते स्त्रीच्या बॉडीमध्ये जाऊ शकतात आणि त्याच्यामुळं त्यांना वेंधत्वाचे आजार होऊ शकतात, त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊ शकते आणि त्यांना कॅन्सर सारखे घातक आजार पण ह्या सॅनिटरी पॅड्समुळे होऊ शकतात. त्यामुळं शक्यतो आत्ता नवीन मॉडर्न पिढीला सांगण्याचा सल्ला आहे की आता बायोडिग्रेडेबल पॅड सुद्धा मातीमध्ये पुरू शकतो आपण घराच्या जवळ एखादा खड्डा करून, की ज्याचं विघटन लवकर होऊ शकतो. जर आपण बघितलं की पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिक पासून जर हे 90% बनवले जर पॅड असतील जे आपल्याला बाजारात विविध कंपन्यांच्या ब्रँड नेमने उपलब्ध असतात, की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त घातक केमिकल्स असतात, की ज्याला विघटन व्हायला 100 वर्षापेक्षा जास्त काळ लागतो,
आपण बघितलंय की विविध ठिकाणी विविध राज्यांमध्ये भारतामध्ये पूर आले आहेत की ज्याच्यामध्ये प्लास्टिकचा खूप मोठा समावेश आहे, आणि आपण ह्या पॅड थ्रू प्लास्टिकचं प्रदूषण वाढवत आहे. दुसरी गोष्ट, बाकीची जे काही साधनं आहेत जे पिरियड्समध्ये किंवा पाळीमध्ये वापरले जातात, त्याच्यामध्ये जे आहे की टॅम्पून, टॅम्पून म्हणजे हा एक कापसाचा बोळा आहे, पण तो पण वेळोवेळी जसं मी तुम्हाला सांगितलं की 4 ते 6 तासांनी आपण हा टॅम्पून बदलला पाहिजे किंवा सॅनिटरी पॅड बदललं पाहिजे. ते जर जास्त वेळ ठेवलं तर तिथं ओलावा निर्माण होऊन फंगल इन्फेक्शन, बुरशीचं इन्फेक्शन होऊ शकतं. तिसरी गोष्ट, जे आता सध्या सर्वात मॉडर्न युगामध्ये बऱ्याचशा महिला आता मेन्स्ट्रुअल कप वापरायला लागलेत, की जो सायलेस्टिकचा असतो, जो नॉन इरिटेबल असतो आणि जो वापरायला खूप सोपा असतो, फक्त त्याचं ड्युरेबिलिटी, टिकाऊपणा हा 3 ते 4 वर्ष असतो. जास्तीत जास्त तो 6 वर्ष पण टिकू शकतो, फक्त तो पण 6 तास 4 ते 7 तासांनी बदलून धुवून परत योनिमार्गामध्ये टाकला पाहिजे. असे विविध प्रकारचे सॅनिटरी पॅड्स वापरतो आपण, त्याचे हे विविध प्रकारचे धोके आहेत, ते सर्व महिलांनी लक्षात घेतले पाहिजे. मेन्स्ट्रुअल म्हणजे योनिमार्ग जो आहे जिथून पाळी येते, तो भाग स्वच्छ करण्यासाठी बऱ्याचशा वेळेला बऱ्याच महिला विविध प्रकारचे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले वॉशेस वापरतात, ज्याला व्हजायनल वॉश म्हणतात. पण सध्याच्या नवीन गाईडलाईननुसार तुम्ही कुठल्याही प्रकारचे व्हजायनल वॉश वापरायची गरज नाही, तुम्ही कुठल्याही प्रकारचे सोप्स वापरायची गरज नाहीये, तुम्ही कुठल्याही प्रकारचे केमिकल डाउचिंग करायची गरज नाहीये की डुशिंग करायची गरज नाही, की ज्याच्यामुळे स्त्रियांच्या योनिमार्गामध्ये जो काही नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा असतो, की ज्याला इंग्लिशमध्ये डॉडरनेल बॅसिलाय असं म्हटलं जातं, की ज्याचा उपयोग जसे आपल्या शरीरामध्ये रक्तामध्ये पांढऱ्या पेशी असतात, तसे हे डॉडरनेल बॅसिलाय स्त्रियांच्या योनिमार्गातून स्त्रियांना जे काही येणारे जंतू आहेत, बॅक्टेरिया आहेत, व्हायरसेस आहेत, त्यांना मारण्याचं काम करत असतात. पण ज्या वेळेस आता सध्याच्या आपल्या ह्या मॉडर्न युगामध्ये अनुकरण करण्याची, अंधानुकरण करण्याची खूप सवय आहे, त्यामुळं ही माझी मैत्रीण जर वॉश वापरली तर मी पण वापरणार, तर आणि बऱ्याचशा वेळेला याच्याविषयी असलेलं जे अज्ञान आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळेला साबण वापरून ती जागा स्वच्छ करायची, कारण आपल्याला स्वच्छ राहायची खूप सवय असते. त्याच्यामुळे आपण बघतो की आपण इन जनरल आपण साबणाचा वापर खूप करतो, पण आपण ह्या ठिकाणी ह्या अवघड जागी आपण याचा योनी मार्गामध्ये याचा जास्त वापर केला नाही पाहिजे. कारण का, की आपण जर बघितलं की हा जो वजन आहे किंवा योनी मार्ग आहे तो ऍसिडिक मीडियम आहे, आणि त्याचं ऍसिडिक मीडियम ह्या अल्कलाईन सोपमुळं डिस्ट्रॉय केलं जातं. त्याच्यामुळे तिथले जे नॉर्मल बॅक्टेरियल फ्लोरा जो आहे, जे बॅक्टेरिया किंवा जीवाणू जे बाहेरून येणाऱ्या योनी मार्गातल्या इन्फेक्शनला किल करतात किंवा मारतात, ते सगळं संरक्षक प्रमाण आपलं कमी होऊन जातं, आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा वेळेला विविध प्रकारचा जंतू प्रादुर्भाव योनी मार्गामध्ये होऊ शकतो, बुरशीचा शिरकाव होऊ शकतो, बऱ्याचशा वेळेला तिथं बरेचसे ठिकाणी जखमा होऊ शकतात, नंतर तिथून रक्तस्राव होणं, अंगावरून पांढरा पदर जाणं, अशी विविध प्रकारची लक्षणं वापरू होऊ शकतात. त्याच्यामुळं मार्केटमध्ये उपलब्ध असलेले बरेचसे जे काही वॉशेस आहेत, ते मी माझ्या प्रामाणिकपणे तुम्हाला सल्ला देईल की ते तुम्ही वापरले नाही पाहिजे. त्याच्यासाठी फक्त काही गरजेचं आहे की नियमित आपण आपला जो योनी मार्ग आहे तो व्यवस्थित स्वच्छ पाण्याने पुढच्या साईडनी, पुढच्या बाजूने मागच्या साईडला धुतला पाहिजे, की जेणेकरून मागच्या साईडने पुढच्या साईडला जर उलट्या पद्धतीने धुतलं तर मागच्या साईडचे बॅक्टेरिया, जे गुदद्वाराजवळचे जे बॅक्टेरिया किंवा जीवाणू आहेत, ते योनी मार्गात सहज जाऊ शकतात आणि योनी मार्ग मध्ये क्रॉस इन्फेक्शन होऊ शकतं. मग आमच्याकडे काही महिला व्हाईट डिस्चार्जची कंप्लेंट घेऊन येतात. म्हणून वातावरण मार्केटमध्ये असलेले कुठलेही ब्रँडेड प्रॉडक्ट हा अंधानुकरण करून वापरू नका. थोड्याफार प्रमाणात त्याचा आहे की बऱ्याचशा जणांना, की स्त्रियांना त्याचा वास जो आहे तो कधी कधी बऱ्याचशा वेळा डिसएग्रेबल ओडर येतो, म्हणून ते बऱ्याचशा वेळा वापरतात, पण ही फॅशन आहे. तर मला वाटतं की याचं, ही फॅशन करणं चुकीचं आहे, त्यामुळे कुठलेही मार्केटमधले प्रॉडक्ट वापरू नये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय. सॅनिटरी पॅड हे दिवसातून शक्यतो 4 ते 6 तासांनी एक पॅड बदललं पाहिजे. बऱ्याचशा वेळेला की काही स्त्रिया ह्या दिवस दिवस पॅड बदलत नाही, तर त्याच्यामुळं बऱ्याचशा वेळेला
कारण पाळी येते म्हणजे काय होतं की अस्तर जेव्हा गर्भाशयाचं जातं त्यावेळेस पाळीमध्ये जे रक्तस्राव होतो तो रक्तस्राव जीवाणू किंवा बॅक्टेरियांना वाढण्यासाठी खूप पोषक वातावरण तयार करतो. त्यामुळे इन्फेक्शन योनिमार्गात लगेच होऊ शकतो, ज्याला आम्ही बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस म्हणतो. त्याच्यामुळं हे जे सॅनिटरी पॅड आहे ते प्रत्येक 6 तासाला बदललं पाहिजे. मेन्स्ट्रुअल क्लब हा प्रत्येक 6 तासाला धुवून परत योनिमार्गात टाकला पाहिजे. तिसरी गोष्ट, टॅम्पून पण प्रत्येक 6 ते 8 तासाला आपण बदलले पाहिजे. आपण ज्या वेळेस पॅड काढून टाकतो 4 ते 7 तासाने, आणि ते पॅड डिस्पोज करण्यासाठी सर्वात चांगला पर्याय आहे की वापरलेले सॅनिटरी पॅड एका वर्तमानपत्राच्या मध्ये घडी घालून किंवा एखाद्या चांगल्या कागदाच्या ह्याच्यामध्ये घडी घालून ते आपण व्यवस्थित, आपण बघतो की बायोमेडिकल वेस्ट असेल नाही तर घरामधला आपला ओला आणि सुका कचरा असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित डिस्पोज करून टाकले पाहिजे की जेणेकरून कचरा टाकणारे लोक आहेत ते सुद्धा ओळखू शकतील की बाबा या वर्तमानपत्रामध्ये गुंडाळून ठेवलेलं काहीतरी वस्तू म्हणजे ते सॅनिटरी पॅड असू शकतं. किंवा बऱ्याचशा शाळांमध्ये हे पॅड डिस्पोज करायला बऱ्याचशा ठिकाणी विविध प्रकारचे कंटेनर उपलब्ध केलेले आहेत, त्या ठिकाणी आपण ते पॅड टाकले, ना की हे पॅड आपण असेच कुठेही रस्त्यात जाता जाता कचऱ्यामध्ये फेकून नाही दिले पाहिजे. कारण का आपण बघतोय की दिवसेंदिवस कचरा प्लास्टिक सारखं प्लास्टिकचा कचरा खूप वाढत चाललाय आणि त्याच्यामध्ये आपण या पॅडच्या थ्रू प्लास्टिकची अजून भर घालतोय आणि हे जनावरं बऱ्याचशा वेळेला खातात आणि आपल्याला नंतर कळतं. माझे काही मित्र मित्र जे व्हेटरनरी डॉक्टर ते आम्हाला सांगतात की ज्यावेळेस आम्हाला कळतं की एखाद्या गायीची किंवा याची सोनोग्राफी करतो आम्ही, तेव्हा त्या सोनोग्राफीत आम्हाला काही किलो कचरा त्या गायीच्या आतड्यांमुळे अडकलेला असतो, त्यामुळे त्या गायीचा कधी कधी मृत्यू पण ओढवतो. कारण का हा प्लास्टिकचं विघटन होत नसतं, आपण बघितलं त्याला 100 वर्षापेक्षा जास्त दिवस लागतात. त्याच्यामुळं आपण वातावरण पण एकदम संतुलित करण्यासाठी त्यासाठी हे जे पॅड डिस्पोज करताना मग तुम्ही ते सार्वजनिक ठिकाणी, मग मॉल असेल, तुम्ही सिनेमागृहात गेला असेल, तिथं सुद्धा हे पॅड व्यवस्थित आपण डिस्पोज करून व्यवस्थित वर्तमानपत्रात गुंडाळून ते व्यवस्थित याच्यात टाकलं पाहिजे कंटेनरमध्ये, जेणेकरून त्याने वातावरण पण प्रदूषित होणार नाही. आणि बऱ्याचशा वेळेला आता बायोडिग्रेडेबल पॅड आले की ज्यांच्यासाठी सायंटिफिक सल्ला दिला जातो की आपल्या घराच्या बाजूला जसे आपण सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी शोष खड्डा करतो त्याच प्रकारे घराच्या बाजूला आपल्या व्हरांड्यामध्ये जर तिथं कुठे आपल्याला एखादा खड्डा करून त्या खड्ड्यामध्ये तुम्ही हे पॅड पुरून ठेवू शकता.